बाल विवाह एक पारंपरिक प्रथा है जो आज भी हमारे गांव में और अड़ोस पड़ोस के गांव में शुरू हुई है। हर एक साल में 2-3 लड़कियों का कम उम्र में ही शादी होती है, जबकि शासन ने कानून तो बनाया है मगर उसके तरफ कोई ध्यान नहीं देता। तुझ्या वर्गातल्या किंवा तुमच्या शाळेतल्या कुठल्या मुलींचं लहान वयात लग्न झालंय का? आमच्या वर्गातल्या गौरीचं लहानपणीच लग्न झालं। मग तुला कसं वाटलं जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा? तिचं लग्न झालं तेव्हा खरं तर खूपच वाईट वाटलं, कारण ती आमच्यासारखी कधी एन्जॉय करू शकणार नाही, आम्ही पिक्चरला जातो तशी ती जाऊ शकणार नाही। आणि आता जेव्हा तू शाळेत जाते तेव्हा ती तुझ्याकडे बघते तेव्हा ती काय करत असते सतत? ती सतत आता तिच्या घरच्या ह्याच्यातच बिझी असते। शासनाच्या नियमानुसार कधी लग्न झालं पाहिजे मुलींचं? शासनाच्या नियमानुसार मुलींचं 18 वर्षाच्या पुढेच लग्न झालं पाहिजे। लवकर लग्न झालं तर काय काय अडचणी येतात काय वाटतं तुला? म्हणजे असं मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये त्यांना मिसळता येत नाही, आरोग्यावर खूप परिणाम होतो, त्यांचे काही स्वप्न असतात ते साकार होत नाहीत। आणि हे लग्न होतं तेव्हा कुणी गावातल्यांनी किंवा तिच्या घरच्यांनी कुणी विरोध केला नाही का? नाही। तिचं लग्न झालं तेव्हा तुला काय वाटलं पर्सनली? जर तुझ्या बाबतीत असं झालं असतं तर काय झालं असतं? तर मी या लग्नाला नकार दिला असतं। त्या मुलीचं लग्न काय इतकं लवकर होतं, याला कोण जबाबदार आहे? त्यांच्या घरच्या परंपरेनुसार हे लग्न त्यांनी केलं, कारण त्यांच्या घरच्यांना वाटतं की मुलगी मोठं झाल्यावर ती पळून जाते की काय, ह्याच्यानी त्यांनी लग्न केलं। आणि त्यांची शिक्षणाची जर काय स्वप्न असली तर काय होतात? त्यांची शिक्षणाची स्वप्न असली तर ती कधीच पूर्ण होत नाही। काय काय मुलीचं एक स्वप्न असतं की आपल्याला मोठं झाल्यावर एक्झाम्पल आता इंजिनियर व्हायचं, तर त्याचं स्वप्न ते पूर्ण होऊ शकत नाही। तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? मला मोठं झाल्यावर इंजिनियर व्हायचं। मैं चाहती हूँ किसी भी लड़की की कम उम्र में शादी ना हो और हर कोई लड़की पढ़कर अपने सपने सच कर पाए और उनके घर वालों ने भी 20 लड़की जब तक 20 उम्र की होती नहीं तब तक उसके बारे में शादी का ख्याल भी नहीं आना चाहिए। मैं रोहिणी पवार पुणे जिले से महाराष्ट्र राज्य से इंडिया अनहड़ के लिए।